सुनीता असं माझं नाव आहे माझं लग्न झालं आणि मला दोन वर्षाचं था मूल झालं नंतर लगेचच माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत घटस्फोट घेतला त्याला माझं काम करणं हे आवडत नव्हतं आणि मला देखील नवऱ्याच्या जीवावर बसून खायला आवडत नव्हतं त्यामुळेच हे मी काम करत होते आणि हीच गोष्ट माझ्या नवऱ्याला खूप खूप खुपत होती खुप खुप त्यामुळे त्याने त्याच्या आई वडिलांना सांगण्याने मला घटस्फोट देण्याचं ठरवलं आणि मी देखील त्याला काहीच बोलले नाही कारण मी ही स्वतः सक्षम होते कारण मी स्वतःच्या पायावरती उभी होते मी कोणताही व्यवसाय करून स्वतःचा आणि मुलाचा उदरनिर्वाह करणार असं ठरवले होते त्यामुळे मी त्याला कोणतीच विनंती केली नाही किंवा त्याचे हातपाय धरले नाहीत त्याला हवं तसं त्याने माझ्याशी घटस्फोट घेतला मी त्याला कारण सुद्धा विचारलं नाही आणि लगेचच ह्या महिन्यात त्याने त्याच्या मामाच्या मुलीसोबत लग्न केलं त्याच्या आईला त्याच्या मामाची मुलगी ही खूप आवडत होती परंतु त्याने तिच्याशी लग्न न करता माझ्याशी लग्न केलं होतं कारण त्याचं माझ्यावरती प्रेम होतं परंतु प्रेम हे हळूहळू कमी होऊ लागलं नंतर हळूहळू तो वेगळाच वागू लागला त्याच्या घरच्या प्रमाणे तो देखील त्यांच्या माझ्याशी खूप भांडण करायचा माझ्यावरती त्याचा विश्वास आता उडला होता त्यामुळे त्यांनी एक दिवस मला घटस्फोट द्यायचा ठरवलं आणि तो दिला देखील आणि त्यांच्या मामाच्या मुलीसोबत त्याचं लग्न करून दिलं आता तो सुखाने राहू लागला आहे मी मात्र आता एकटी पडले होते मला काय करावं हे समजत नव्हतं माझं माशाचं दुकान होत मी मासे विकायचे रोज माझ्यापाशी भरपूर लोक यायची मासा घेण्यासाठी आणि माझ्यापाशी सर्वात स्वस्त आणि ताजा मासा मिळायचा त्यामुळं माझ्या माश्याच्या दुकानावरती खूप गर्दी व्हायची मी मुलाला घेऊन दुकानावरती जायचे काम करायचे माझा मुलगा इतक्यात मी त्याला लवकरच दुसरीकडे सोडण्यात हे बरं नव्हतं त्यामुळे तो नेहमी माझ्यासोबत असायचा मीच त्याला माझ्यासोबत ठेवायचे मला राहावत नव्हतं माझ्या बाळाशिवाय माझ्या घरचे देखील माझ्या मनाविरुद्ध होते कारण त्यांना मी न सांगता पळून जाऊन लग्न केलं होतं ते पण माझ्या नवऱ्याच्या खातीर आणि त्या नवऱ्यानेच मला सोडलं होतं आता मी या जगामध्ये आता एकटी पडले होते मला कोणाकडेही मदत मागता येत नव्हती म्हणून मी स्वतःच्याच पायावर उभी झाले माझा स्वतःचा व्यवसाय टाकला आणि त्यात मला खूप यश देखील मिळू लागलं हळूहळू व्यवसायात मी रोज खूप पैसे कमवू लागले आणि तोच पैसा मी एकत्र केला आणि ज्या ठिकाणी मी भाड्याने राहत होते ती खोली हो मी आता स्वतःच्या पैशाने विकत घेतली मी आता एका ठिकाणी जागाही विकत घेतली आहे ती पण एका वर्षातच आणि त्या ठिकाणी चांगला मोठा बंगला देखील बांधला आहे बंगला बांधला आहे गाडी घेतली आहे माझं दुकान सांभाळण्यासाठी दोन मुले मी ठेवलेली आहेत माझ्यात आता भरपूर प्रगती झाली होती माझा मुलगा देखील आता सात आठ वर्षाचा झाला होता तो चांगल्या शाळेत जात होता आणि माझ्याकडे रोजचे घरी बसून दुकानातले दहा वीस हजार रुपये येत असतात माझा रोजचा दुकानाचा धंदा हा तीस ते चाळीस हजार रुपयाचा झाला आहे आणि त्यातून मला पंधरा सोळा हजार रुपये हे राहत असायचे मग त्यातून गड्यांचा पगार मी देऊन टाकायचे दहा बारा हजार रुपये नक्कीच मला फायद्यात पडत होत त्यामुळे माझं नशीब हे खूप चांगलं झालं होतं मला पैशाची काहीच कमी नव्हती आता आता हळूहळू मला फक्त माझ्या मुलाची काळजी होती एके दिवशी मी दुकानावरती काही निमित्ताने गेले आणि दुकानावरती गेलेली असताना दुकानावरती एक माणूस आला होता तो मला विचारू लागला होता की तुम्ही हे दुकान किती दिवसापासून चालवता मी त्या माणसाला सांगितलं आहो माझा मुलगा हा दोन वर्षाचा होता तेव्हापासून त्या आतापर्यंत मी हे दुकान चालवते तो मला म्हणाला तुमचं हे सर्व काही पाहून मला नवलच वाटतं कारण की तुम्ही एक स्त्री असून देखील तुम्ही एवढी मोठी मजल मारू शकता खरच मला तुमचा खूप अभिमान वाटतो मी त्याला माझी सर्व माहिती त्यांनी विचारलेली दिली आणि तो देखील माझ्यापेक्षा तीन ते चार वर्षाने मोठा होता दिसायला चांगला होता मी त्याला त्याची माहिती विचारली त्याने सांगितलं की त्याला कोणीच नाही आणि त्याची बायको देखील त्याला सोडून एकटा टाकून निघून गेलेली आहे खूप कष्टाळू होता तो तो खूप कष्टाळू देखील होता आणि स्वभावाने देखील खूपच मयाळू होता त्याच्यावरती मला खूप दया आली आणि म्हणूनच मी त्याला माझ्या घरी कामाला ठेवलं म्हणजेच माझ्या मुलांसाठी मी त्याला आता कामाला ठेवलं होतं घरी आल्यावर मी त्याला सांगितलं की माझ्या मुलाला शाळेतून घेऊन येणं आणि त्याला शाळेत नेऊन सोडणं अशा काही गोष्टी मी त्याला सांगत असायचे घरात लागणाऱ्या गोष्टी तो घेऊन येत असायचा एका नवऱ्याची एक, एक भूमिका तो बजावत असायचा हळूहळू आमच्या दोघांच्या आत जवळ निर्माण झाली आणि आम्ही दोघे एकमेकांवरती प्रेम करू लागलो माझ्या मुलाला देखील काहीच हरकत नव्हती कारण त्याला देखील बापाची मया ही हवी होती आणि ती देण्यासाठी तो माणूस तयार होता आता तो माणूस म्हणजेच त्याचं नाव होतं अक्षय अक्षय आणि मी बरेच दिवस आम्ही एकत्र राहिलो आमच्यात आज बऱ्याच काही गोष्टी झाल्या आहेत आम्ही आता लग्न करायचा विचार देखील करत होतो आता हा विचार केल्यानंतर आम्ही दोघेही प्रचंड खुश होतो आणि हीच गोष्ट माझ्या सोडून गेलेल्या नवऱ्याला समजली त्याने देखील लग्न केलं होतं त्यानेच मला सोडलं होतं आणि त्याला त्याने मला सोडल्यानंतर लगेचच मी एकटी पडले होते आणि एकटी पडलेले असताना देखील मी माझ्या स्वतःच्या पायावरती उभी राहिले होते कष्ट केलं होतं आणि एवढा मोठा बंगला बांधला होता गाडी घेतली होती रोज माझ्याकडे वीस हजार रुपये असायचे दोन गडी मी कामाला ठेवले होते पैशाची काहीच कमी नव्हती आणि हे सगळं पाहून अक्षय माझ्यापशी आला नाही तर अक्षयने खूप काही गोष्टी सहन केल्या होत्या आणि त्याला देखील त्याच्या बायकोने सोडून दिलं होतं त्याला सुद्धा आधाराची गरज होती आणि स्वभावाने खूप गरीब असल्यामुळे त्याची कोणी देखील मदत केली केली नाही आणि म्हणूनच ना तो माझ्याजवळ आला होता आणि मी त्याला माझ्याजवळ केलं देखील त्याची मदत केली मला त्याचा स्वभाव हा खूप आवडला त्याच्या स्वभावामध्ये काहीही स्वार्थ नव्हता एकमेकांना खूप जाणून घेतलं होतं आम्ही एकमेकांवरती तेवढाच जीव देखील आम्ही लावला होता आणि ही गोष्ट माझ्या नवऱ्याला समजताच त्याच्या तळपायाची आग ही मस्तकाला गेली त्याला ही गोष्ट अजिबात आवडली नाही तो मला एके दिवशी जवळ आला आणि मला म्हणाला हे बघ सुनीता तुला काय करायचं ते कर परंतु तू दुसरं लग्न करायचं नाही कारण तुझ्यामुळे माझी इज्जत जात आहे मी त्याला म्हणाले की अरे तुझी इज्जत कशामुळे जाईल उलट तूच मला सोडून दिलंस आणि नंतर दुसरं लग्न केलं आहेस मी आता स्वतंत्र झाली आहे तू मला घटस्फोट दिला आहेस आणि तुला मला बोलायचा आता संबंध येत नाही मी अशा गोष्टी त्याला बोलू लागले तर तो मला मारू लागला एके दिवशी तर त्याने मला म्हणाला की तुला कशाची गरज आहे तुला कशाला लागतो तो, ला ला तो माणूस चल असं म्हणून त्याने मला खोलीत नेलं आणि मला खोलीत नेऊन माझ्या अंगावरची साडी काढून टाकली आणि माझ्यावरती जबरदस्ती करू लागला मला हाणू लागला मला मारू लागला मला त्याने चक्क चक्क भिंतीवरती पाडलं आणि मागून माझी साडीवर केली आणि जोर जोराने मला मारू लागला माझा अंग हे दुखवू लागला होता माझी छाती देखील त्यांनी पूर्णपणे दाबून काढली होती त्याचा खूप मोठा गैरसमज झाला होता माझे ओठ तो चावू लागला होता माझ्या ओठातून त्यांनी चावून चावून रक्त बाहेर काढलं होत त्याचं सतत असंच एक म्हणणं होत की तुला तो माणूस लागतो कशासाठी माझ्या शरीराचा पूर्ण अवयव हा त्याने दाबून काढला होता माझे पाय देखील त्याने दाबून दाबून लाल केले होते त्याला हवं तसं तो माझ्या शरीरासोबत खेळला माझ्या शरीरावर त्याने अत्याचार केला आणि हेच गोष्ट मला खूप वाईट वाट लागली त्याच वेळेला अक्षय घरी आला आणि अक्षयने त्याला माझ्यावरती अशा गोष्टी करताना पाहिलं अक्षयच्या डोळ्यातून आपोआप पाणी येऊ लागलं मला खूप वाईट वाटलं माझ्या मनाला खूप दुःख झालं होतं किती अन्याय अत्याचार एका स्त्रीने सहन करायचा हा प्रश्न माझ्या समोर पडला होता माझा पहिला नवरा हा तिथून लगेच निघून गेला मला अशा अवस्थेत पाहून अक्षय खूप रडू लागला मी अक्षयची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मी त्याला म्हणाले की हा माझा पहिला नवरा होता आता माझा आणि याचा काहीही संबंध राहिलेला नाही त्याने मला घटस्फोट दिला आहे आणि त्यांनीच त्यावेळेस दुसरं लग्न केलं होतं माझा आणि त्याचा काही संबंध नाही मला सोडून देऊन दुसरं लग्न करून दुसऱ्या बायकोबरोबर झोपत होता आणि आनंदात होता तरी आता त्याला काय झालं आहे काय माहिती माझ्या साईडनं तर माझा आणि त्याचा काही संबंध नाही आता आपण दोघे लग्न करणार आहोत ही गोष्ट त्याला समजल्यानंतर तो आत्ता पुन्हा आला आहे आणि माझ्यावरती जबरदस्ती करू लागला आहे हे गोष्ट मला अजिबात आवडली नाही हे गोष्ट अक्षय मला म्हणाला की चला आपण पोलिसांमध्ये सांगूया मनात असल्याशिवाय का त्याने तुझ्यासोबत एवढं केलं मी त्याला म्हणाले अरे माझ्या मनात काहीच नव्हतं त्यांनीच माझ्यावरती जबरदस्ती केली आणि नंतर मला काही करता आलं नाही त्याने माझं पूर्ण शरीर हे खराब करून टाकलं होतं अक्षय म्हणाला चल आपण पोलिसांना सांगूयात मी अक्षयला घेऊन पोलिसांकडे गेले पोलिसांना या सर्व गोष्टी मी सांगितल्या सर्व गोष्टींचा खुलासा मी पोलिसांच्या जवळ केला पोलिसांना सांगितलं की घटस्फोट घेतला आहे तरी सुद्धा हा माणूस माझ्यावरती जबरदस्ती करतो पोलीस म्हणाले मग तुम्ही घाबरू नका मी काय आहे ते बघतो आता पोलीस गेले आणि माझ्या पहिल्या नवऱ्याला त्यांनी अटक केलं आणि त्याला भरपूर मार देखील दिला त्याला बजावून सांगितलं की तो इथून पुढे जर माझ्या नादाला लागला तर त्याला सोडणं सोडणार नाही पोलीस माझा नवरा आता मला कधीही भेटणार नाही आणि मला कसलाच त्याचा त्रास देखील होणार नाही असं त्यांनी पोलिसांनी त्यांच्याकडून लिहून घेतलं आणि त्याला सोडून दिलं आता मी आणि अक्षय हे दोघे स्वतंत्र होतो आम्ही दोघ लवकरच लग्न देखील करणार होतो आणि अक्षय माझ्या मुलाची सर्व जबाबदारी घेण्यासाठी तयार होता अक्षयच्या मनामध्ये कोटलीच खोट नव्हती कुठलाच स्वार्थ नव्हता अक्षयचा खरंच माझ्यावरती इतका जीव आहे की मला माझ्या पहिल्या नवऱ्यासोबत अशा अवस्थेत पाहून अक्षय हा माझ्यासोबत लग्न करायला तयार झाला बिचाराला खूप वाईट वाटलं रडू आलं त्याला माझ्याकडे पैसा संपत्ती आहे म्हणून अक्षय माझ्यावरती जीव लावत आहे असं काही नव्हतं सर्वांचा विचार तसा होता पण तसं काहीही नव्हतं सर्व काही हे माझ्या नावावरती आहे अक्षय हा फक्त आणि फक्त माझ्यावरती प्रेम करत होता निस्वार्थ प्रेम होत त्याचं आणि म्हणूनच मी त्याच्याशी लग्न करायचा निर्णय घेतला होता आता ही अतिशय दुर्दैवी घटना ही माझ्यासोबत घडलेली मी तुम्हाला सांगितली आहे आणि अशा बऱ्याच घटना आपल्या समाजामध्ये होत असतात बऱ्याच वेळा स्त्रियांना अन्याय हा सहन करावा लागत असतो परंतु त्या स्त्रीने त्या उलट पाऊल उचललं पाहिजे त्यांना या गोष्टीचं महत्त्व समजलं पाहिजे त्यांनी स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी आणि सर्व पाहण्यासाठी तयारी केली पाहिजे आणि अशा गोष्टीतून जाणं हे आपलं सर्वात महत्त्वाचं काम आहे कारण एक स्त्री म्हणून जिला जास्त किंमत आहे तेवढी पुरुषाला नाही आणि पुरुषांपेक्षा जास्त अडचणी आणि त्रास सहन करण्याची क्षमता एका स्त्रीमध्ये देवानी दिलेली आहे पुरुषाला जन्माला घालायची ताकद सुद्धा स्त्रीचीच आहे असं जर कोणासोबत घडत असेल तर त्यांनी लगेचच योग्य तो निर्णय घेतला पाहिजे असं मला वाटतं आणि माझ्यासोबत झालं तसं इतरांसोबत होऊ नये म्हणूनच मी तुम्हाला अगोदरच सावध केलं आहे आणि ईश्वर चरणी हीच प्रार्थना करेन की मला जो त्रास झाला तो दुसऱ्या कोणाला होऊ नये एक स्त्री आहात एखाद्या पुरुषांनी तुम्हाला सोडलं तर स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभ्या राहा पुन्हा त्या पुरुषाकडे जाऊ नका स्वतःच अस्तित्व स्वतः निर्माण करायला शिका कोणतीही गोष्ट करत असताना तुम्ही विचार करा की तुम्ही एक स्त्री आहात जिच्यामध्ये एका पुरुषाला तयार करण्याची ताकद तिच्यात आहे जिच्यामध्ये हे जग निर्माण करण्याची ताकद आहे आणि एक स्त्री तीच की जिच्यामध्ये स्वतःच सामर्थ्य उभं करण्याची ताकद आहे तुम्ही ती स्त्री आहात आत्ताच्या स्त्रिया या कोणत्याच क्षेत्रामध्ये कमी नाहीत किंवा कोणत्याच बाबतीत कमी नाहीत याचा विचार करा आणि जर तुम्ही अन्याय अत्याचार सहन करत बसलात तर प्रत्येक स्त्रीला तो सहन करावा लागणार आहे हे लक्षात ठेवा तुम्ही एक स्त्री आहात लवकरात लवकर अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध तुम्ही पाऊल उचललं पाहिजे आणि जर एखादा परपुरुष तुम्हाला त्रास देत असेल तर त्याचा तुम्ही योग्य तो कार्यक्रम लावला पाहिजे तुम्ही ती स्त्री आहात जिच्यामध्ये खूप ताकद आहे सहन करण्याची शक्ती आहे ती प्रत्येक गोष्ट सहन करू शकते आणि स्वतःच अस्तित्व निर्माण करू शकते सो प्रत्येक अन्याय अत्याचार सहन करणाऱ्या स्त्रीला मी म्हणेन की त्या अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध बोलायला शिका सगळ्यात मोठं पहिलं काम तुम्हाला तेच करावं लागणार की तुम्हाला बोलायचे जेवढं तुम्ही बोलायला शिकणार आहात तेवढं तुम्ही पुढच्या गोष्टी करायला शिकणार आहात पण जर तुम्ही त्या अन्याया अत्याचाराविरुद्ध बोलत नसाल तर तो अन्याय अत्याचार तुम्हाला खूप सहन करावा लागणार आहे एवढं लक्षात ठेवा एकदा सहन केलं तर दुसऱ्यांदा सहन करावं लागतं त्यामुळं पहिल्यांदा सहन करायचं नाही दुसऱ्यांदा सहन करायची वेळ आपल्यावर येत नाही जशास तसं उत्तर द्यायला शिका जशास तस वागायला शिका विसरू नका कि तुम्ही आजच्या जगातली स्त्री आहात आजची ही सविताची कथा जर तुम्हाला आवडली असेल कथेला जास्तीत जास्त लाईक करा कथा शेअर करा आणि मी आहे मराठी ओनली हा चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद